हरिओम, श्रीराम अमवज्ञ। मी सुचिता तुकाराम हडकर, ठाकुर्ली उपासना केंद्र। मी 2008 पासून बापूंना जॉईन आहे। हल्ली गेल्याच मे महिन्यामध्ये मला अक्कल दाढ काढण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये गेली होती सेंजरला। तर तिथे आलेला अनुभव, माझी पूर्ण श्रद्धा बापूंवरती आहे की तो मला नक्कीच तारणार, आणि मी मनात ज्या ज्या वेळेला त्यांचा धावा केलेला आहे त्या आत्तापर्यंत ते माझ्यासाठी प्रत्येक वेळेला धावून आले आहेत कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये। तर त्या दिवशीसुद्धा मी अक्कल दाढ काढण्यासाठी डॉक्टरांकडे गेलो होतो, आणि प्लस माझं अजून दुसऱ्या दाढमध्ये सिमेंट भरायचं होतं। ही दोन्ही कामं एकाच वेळेला पॉसिबल नव्हती, पण आम्ही प्रथम वासिंदमध्ये राहत असल्यामुळे तिथून येणं जाणं 3 तासाचा प्रवास आहे। तर माझ्या मिस्टरांनी त्या डॉक्टरांना रिक्वेस्ट केली की मी पायाने अपंग आहे, तर मला गाडीचा प्रवास वगैरे जमणार नाही। तर ते नाही होय करत त्यांनी ठीक आहे म्हणे, आज नाही होणार, आज काय सिमेंटच नाही हे नाही, पण माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास होता मी आज आली आहे, माझं काम होईलच। आणि मी बापूंचा धावा करत होती की माझं आल्यासारखं काम होऊ दे एवढ्या लांबून मी गेले असल्यामुळे। आणि मग खूप वेळानंतर आम्ही बसून राहिलो, बापूंचा धावा माझ्या मनामध्ये चालूच होता। नंतर 1:30 त्यांचा लंच टाईम झाला, त्याच्यानंतर त्यांनी मला ते दाढीमध्ये सिमेंट घालण्यासाठी घेतलं, आणि तिथेच मला 2:30 वाजले। आता अक्कलदाढ काढण्यासाठी त्या लोकांना सकाळचंच काहीतरी अपॉइंटमेंट असते त्यांची, दुपारनंतर ते पेशंट घेत नाही। पण मी यांना माझ्या मिस्टरांना म्हटले की काय नाही आपण जाऊ, आम्ही तिथे गेलो। तर त्यांना सांगितलं तर ते म्हणे नाही, आता आम्ही 3 नंतर म्हणे सगळे इन्स्ट्रुमेंट आम्ही धुवून वगैरे साफ करून ठेवतो, आम्ही पेशंट घेतच नाही, तुम्ही म्हणे सॉरी आता नका हे करू। तर माझ्या मिस्टरांनी वसीला वगैरे सांगितला, पण ते काय ऐकायला त्या नाही। उलट त्यांनीच आम्हाला समजवायला लागले की तुम्ही स्वतः एक म्हणजे माझे मिस्टर जेजेला आहेत, त्यामुळे तुम्ही स्वतःला तुम्हाला माहिती आहे की आतला इथला स्टाफ म्हणे 3 वाजता पूर्ण ती लोकं आपला आवरावर करतात। तर इमर्जन्सी म्हणे अक्कल दाढीच्या वेळेला इमर्जन्सी येऊ शकते, ऑपरेशन करायला लागू शकतं छोटंसं, त्याच्यामुळे आता तो स्टाफ पण कमी होईल आणि पूर्ण त्यांना हे सगळे म्हणे हत्यारे आहेत ती साफ करून ठेवावी लागतात, तर ते पॉसिबलच नाही आहे, तुम्ही जा। पण मी म्हटलं नाही, आणि त्यात करून माझं दाढीत परत सिमेंटसुद्धा भरलेलं होतं। तर ते म्हणे हे दोन्ही कामं एका वेळेला पॉसिबलच नाही आहेत मॅडम। मी मग म्हटलं की नाही हो सर, मी तेवढी आहे म्हणजे मजबूत आहे, तुम्ही त्याचं तरी ती लोकं डॉक्टर कोणच ऐकत नव्हती। तर मी तिथे बाहेरच बसून राहिली, मनामध्ये बापूंचा सतत धावा चालू होता की बापू माझं आज आली आहे ते दोन्ही काम एकाच वेळेला होऊ दे, असं माझं सारखं मनामध्ये धावा चालू होता। आणि तिथे ते शिकाऊ जे डॉक्टर होते त्यांनी मला बघितलं, त्यांनी त्यांच्या सरांना जाऊन रिक्वेस्ट केली, पण सर म्हणाले नाही मॅडम प्लीज तुम्ही हट्ट करू नका, आणि आज तुम्ही नका, तुम्ही 4 दिवसांनी या। तर माझं मन खूप नाराज झालं, मी पण मनात कुठेतरी मला सारखं वाटत होतं की माझं काम आज होईलच, माझा बापू कुठेतरी उभा राहिलच। आणि मी बाहेर गेली आणि तेवढ्यात त्या शिकाऊ डॉक्टरने मला आवाज दिला, मॅडम या आतमध्ये तुम्ही। मी म्हटलं का कशासाठी दाढ काढणार आहे तुम्ही? तर मला एवढा आश्चर्याचा धक्काच बसला, म्हटलं बापू खरंच म्हणे म्हटलं माझ्या सारख्या सामान्य भक्ताच्या हाकेला धावले। आणि मी तिथे आतमध्ये बसली, मला इतकं घाबरायला झालं होतं, मी बापूंचा फोटो माझ्या हातामध्ये होता, तो हातात धरूनच नामस्मरण माझं कंटिन्यू चालू होतं, कारण ऑपरेशन म्हटल्यानंतर मी थोडी घाबरली होती। आणि ते डॉक्टरांचं सारखं चालू होतं की ऑपरेशन करावं लागेल, अक्कलदाढ आहे लास्टला आहे। तर त्या शिकाऊ डॉक्टरने खूप प्रयत्न केले, पण त्याला काय पॉसिबल होईना ते काढणं। मग डॉक्टर बोलले की मी तुला सांगत होतो तू ऐकला नाहीस, आता तू एक काम कर म्हणे घे ऑपरेशनची तयारी करायला, त्याशिवाय काही पर्याय नाही। आणि ते स्वतःहून टेबल सोडून म्हणजे त्यांची खुर्ची सोडून आले माझ्याजवळ, आणि 2 मिनटं मला काही सुचत नव्हतं, म्हटलं आता ऑपरेशन वगैरे काय, इतकी मी घाबरली। त्यावेळेला मी बापूंचा परत माझ्या हातामध्ये धरूनच होती मी लॉकेट, म्हटलं बापू काही करा, म्हटलं आता ह्यांचे जे प्रयत्न चालले त्या प्रयत्नाबरोबर माझी अक्कलदाढ निघू दे, ऑपरेशनची वेळ लागायला नको, आणि बापू या असं म्हणून मी मनात जोराने त्यांना हाक मारली। आणि तो क्षण त्यावेळेलाच ते डॉक्टर म्हणायला लागले की मॅडम तुमची दाढ म्हणजे काढली त्याने, निघाली, ऑपरेशनची गरज नाही। पण त्या क्षणाला मला मी म्हटलं माझ्यासारख्या सामान्य भक्तासाठी बापू माझ्या हाकेला धावले, आणि माझ्या डोळ्यातनं अश्रू थांबतच नव्हते। ते डॉक्टर वगैरे सगळे म्हणायला लागले मॅडम म्हणजे मला रडूच आवरत नव्हतं, तर म्हणे हे कसं पॉसिबल झालं? मी म्हटलं हे सगळं बापूंचीच कृपा, बापूच होते, त्यांनीच ते करून घेतलं। हरिओम अमवज्ञा।